ठरले तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक बाबाजी नाना नेरकर यांच्या माध्यमातून येरगाव मध्ये नेरवाडी असेल भोरवाडी असेल खानवाडी असेल इंद्रानगर असेल बेलमा असेल भिषमा असेल बाबाजी नानांच्या माध्यमातून बाबाजी नानांनी अशा जागेचा पाठपुरावा केला मग नळ पाठपुरावा असेल रस्त्याची कामं असतील हे सर्व माझ्या माहितीप्रमाणे ही जवळजवळ 80% मार्ग लागली आहे मागणी लागली आहे आणि म्हणून प्रधानजी बाबासाहेबांचं सहज स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो नाना तुम्ही ही ग्रामपंचायत लवली सर्व शिवेचे शेजारी आणि योग्य दिले मला नाना म्हणायचे तू खाली जाऊन तुझ्या मुलाला नेता बोलणार आहे आणि खाल्या काही बाबासाहेब आणि पाच नंबर वाटणाऱ्या सर्व लोकांनी मिलन मागच्या इलेक्शन पराभूत झाला असत पण ह्या वेळेला बेलमा जानकीनगर भिषमा आणि बाबाई शेठच्या माध्यमातून माझ्या मुलाला बाबाई शेठनी जे सहकार्य करायला निवडून आले त्याबद्दल मी बाबाई शेठांनी घेतल्याचं पहिल्या प्रथम सहज स्वागत करतो काही तुम्हाला माहिती बाबू बाटे आणि त्यांचे वडील हे सुद्धा त्या पद्धतीने होते परंतु त्यांचे वडील पराभूत झाले पण बाबू बाटे तुमच्या माध्यमातून विजय झाले ही खरी परिस्थिती बाबाशे आणि या मळ्याची खरं तुमच्या सर्वांनी व्यक्त करतो आणि खऱ्या खाने जेवढं असत बेलपाळीचे सर्व मंडळांनी यांनी साथ दिली आणि काही हा सभा म्हटलं खरं स्वर्गीय नाना त्या ठिकाणी संचालक होते नानांचा मी नेहमी मागणी करायचा आणि स्वपान शेट्टी नानांना सांगितलं नानांनी तुम्हाला सांगितलं आणि हा सभामंडळ सुद्धा तुमच्या आणि नानांच्या माध्यमातून आदरांच्या माध्यमातून हा सभामंडळ आम्हाला प्राप्त झाला त्याप्रमाणे तुम्ही साध्या 10 रुपयाचा निधी आम्हाला दिला आणि अंगणवाडी सुद्धा या ठिकाणी आज दिमाखाली माणसं कुठंतरी डळमळतात परंतु इमारत चांगली मिळाले अशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी काम केलं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी शाळा मिळाली ती शाळा सुद्धा महाराष्ट्र राज्याचे कैलासवासी विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून शाळा सुद्धा या ठिकाणी उभी राहिली आणि काही तुमचं खऱ्या अर्थाने कौतुक करतो तुम्ही जरी बीजेपीमध्ये जर गेले असतील तरी लोक तुम्हाला विसरणार नाही अशा प्रकारचं तुम्ही येळगावमध्ये काम केले आहे म्हणून पक्ष आम्ही समाधान नाही आम्ही राजकारण धोरण म्हणून 80% पण मी 90% समाजकारण आणि 10% राजकारण करतो आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आहात 8.5 लाख रुपयाचं या ठिकाणी अंगणवाडीची शाळा दिली तेव्हा काही तुमचा बाबासाहेबांचं सर्वस्थानाचं या ठिकाणी अभिनंदन करतो या ठिकाणी थांबतो भरपूर बोलण्यासारखं आहे परंतु आता वेळ झाली आहे यानंतर सर्वांना आभार बाबासाहेबांनी पुढे जायचं आता करणं असं आहे चांगलं का जर तुझं पाहिजे तुझं ते काय उभे पण आपण त्यांच्या निधी तसेच होत नाही काम करणारा माणूस लोक म्हणतात मग त्याने काही पदार्थ केले होते ग्रामीण भागातील गोष्ट सांगतो तुम्हाला पदार्थ कोणी दिले नाही दृष्टी असते विकास म्हणजे दृष्टी असते सर्वसामान्य माणसाला हजारा दृष्टी असते ती दृष्टी घेण्याची आहे काम करून घेण्याची राहतो ढिकाली लावण्याची संदर्भातून काहींचा कोणीही हात धरणार नाही
Thank you.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।